विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसएएस टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स शिकणार आहोत। इथे दोन ट्रायंगल्स दाखवलेले आहेत, ट्रायंगल केएलएम आणि ट्रायंगल आरएसटी। केएल आणि आरएस या दोन्ही साइड्स आपल्याला लहान दिसतात, एलएम आणि एसटी या दोन साइड्स मोठ्या दिसतात। हा जो अँगल एल आहे आणि अँगल एस दोन्ही अँगल्स सिमिलर साइनने दाखवलेले आहेत। आपण आधी केएल आणि आरएसचा रेशो बघू। केएल 1 आहे आणि आरएस आहे 1.5। पॉइंट जर नको असेल तर आपण या दोघांना दोन्ही गुणू, तर काय होईल बघा। बे 15 × 30 एका घराच्या आधी पॉइंट, पॉइंटच्या नंतर 0 आहे म्हणजे तो नसल्यासारखाच आहे। 2:3 असा रेशो आला। आता एलएम आणि एसटीचा रेशो पाहू। एलएम आहे 2 आणि एसटी आहे 3। हा रेशो ऑलरेडी सिम्प्लिफाईड आहे। आता हे दोन्ही रेशो सेम आले म्हणजे के एल अपॉन आर एस इट इज इक्वल टू एल एम अपॉन एस टी। आणि या दोन साइड्सच्या मधला जो अँगल आहे, अँगल एल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस। असं जेव्हा असेल तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतात। ट्रायंगल के एल एम इज सिमिलर टू ट्रायंगल आर एस टी। आणि या टेस्टला आपण म्हणतो एस ए एस, दोन साइड्सच्या मध्ये अँगल। एस ए एस टेस्ट फॉर सिमिलरिटी। जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात तेव्हा त्याचे उरलेले जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात। ही झाली थर्ड टेस्ट, एस ए एस टेस्ट।